नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. आज जो पेपर झालेला आहे कंबाईन क्लास 3 गट क चा, तो क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करत आहोत. व्हिडिओ बाय व्हिडिओ हा क्वेश्चन पेपर व्हिडिओ बघत राहा. सर्व क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांची आन्सर शीट पाहायला मिळेल. बघा, आ जोड्या दिलेल्या होत्या, अ ब क ड, आणि इकडे 1 2 3 4 दिलं होतं. अतिशय सोपा क्वेश्चन होता. जर असा क्वेश्चन आला तर टॅकल करणं अतिशय सोपं असतं. बघा, आता सर्वांना माहिती आहे रास्ता गोफार हे गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे? दादाबाई नवरोजी यांनी, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला हे तर इझिली माहिती आहे, अ इज इक्वल टू 4. अ इज इक्वल टू काय आहे? 4. मग अ इज इक्वल टू 4 कुठे आहे बघायचं? ऑप्शनमध्ये अ इज इक्वल टू 4 इटच आहे. म्हणजे ऑप्शन 2 नंबर काय आहे? बरोबर आहे. अतिशय सोपं होतं, बाकीच्या वस्तू बघण्याची पण काही गरज झाली नसती. बघा, पांडुरंग बापट यांच्या समेत मुळशी सत्याग्रह कोण सहभागी झालं होतं? दिनकरराव जवळकर हे सहभागी झाले होते. मुळशी सत्याग्रह हा टाटा कंपनी मुळशी नदीवर एक धरण बांधत होतं, त्याच्या संदर्भात हा उठाव होता. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्ही हा शिकणार आहात. भारतात मान्सून वारे वाहण्यास कारणीभूत घटक आहेत. भूखंडाचा विस्तूर भाग आपला भारताचा मोठा भूखंड आहे. नुसतं मान्सून वारे म्हटले, नैऋत्य किंवा आग्नेय ईशान्य मान्सून वारे कोणतंच म्हटलेले नाही, फक्त काय म्हटले? मान्सून वारे. त्याच्यामुळे हा पण भाग विचार केला जाईल. तिन्ही बाजूने असणारा समुद्र अतिशय महत्त्वाचा आहे. तिघ बाजूने असणारा समुद्रमुळे आपले मान्सून वारे वाहतात. नैऋत्य मान्सून नाही, ईशान्य पण मान्सून वारे भूगोलामध्ये तुम्ही शिकणार आहात. आणि 30 ते 40 अक्षाच्या पट्ट्यात असलेला जेट वायूचे अस्तित्व. आता जेट वायू काय असतं ते आपण भूगोलाच्या लेक्चरमध्ये लक्षात ठेवू. मात्र हे चौघं तिघं उत्तरं काय आहेत याची बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर काय पाहिजे? वरील सर्व. पुढचं उदाहरण बघा, नुनमंती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? बरोबर आहे, आसाम गुवाहाटी येथे आहे तो तेल कारखाना. कात या कात टिंबटिंब झाडापासून मिळतो, अकाशिया या झाडापासून मिळतो किंवा आकाशिया या झाडापासून आपल्याला काय पाहायला मिळतो? कात मिळतो. ठीक आहे, टिंबटिंब राज्य पवन ऊर्जेस अग्रेसर आहे. अतिशय सोपे क्वेश्चन होते. तामिळनाडू राज्य कसं आहे ते पवन ऊर्जेत काय आहे? अग्रेसर आहे. 2 नंबरचा विचार करणार तर तुम्ही गुजरात सापडेल. ठीक आहे, या पद्धतीने बघा, टिंबटिंब हे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे. भारतातील सर्व रेल्वेचे मुख्यालय तुमचे काय झाले पाहिजे? पाठ झाले पाहिजे. गोरखपूर हे भारतामधले उत्तर पूर्व रेल्वेचं काय आहे? मुख्यालय आहे. बघा, ही विधान दिली आहेत. महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा पठार हा बेसॉल्ट खडकानेच बनलाय, तर हे पण उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये हे दोघं पॉईंट काय आहेत? बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, कोकणाचे हवामान हे सम विषम आणि कोरडे असतं. उलट सांगितलं, कोकणाचे हवामान हे दमट असतं, सम असतं. तर यांनी काय सांगितलंय? थंड विषम आणि कोरडा हे चुकणार आहे. म्हणजे हा पॉईंट काय झालेला आहे? आपला चुकलाय. पठाराचे हवामान हे उष्ण सम आणि दमट असतं. उलट पठाराचं हवामान काय असतं? कोरडं असतं. म्हणजे जेव्हा आपण हे महाराष्ट्राचा जॉग्राफी शिकू त्या संदर्भात हे डिस्कस करू, म्हणजे हे दोघं उदाहरण काय झालेले आहेत? या पॉईंटमधली चुकलेली आहेत. अशा पद्धतीने हा व्हिडिओमध्ये आपण सर्व पॉईंट डिस्कस केले. पुढचे व्हिडिओ बघा, व्हिडिओ बाय व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व अँसर शीट पाहायला मिळेल. जो लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू बाय प्रवीण अकॅडमी.